नारायण राणे यांचे कट्टर समर्थक असलेले ठाण्यातले नगरसेवक रवींद्र फाटक यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्ष प्रवेश केलाय. काल नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यावर उद्धव ठाकरे यांनी काहीही न बोलता राणेंना प्रत्युत्तर दिल्याचं या निमित्तानं मानलं जात आहे. ठाणे शहरातले नारायण राणे यांचे कट्टर समर्थक असलेले रवींद्र फाटक यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सौ घरी मी आता पुन्हा मला सन्माननीय उद्धवजी साहेबांनी प्रवेश दिला, त्याबद्दल धन्यवाद. सर्वप्रथम मी त्यांचं मनापासून धन्यवाद. काँग्रेसला आमची कदर समजली नाही, काँग्रेसला समजलं नाही आम्ही काय करू शकतो त्याच्या माध्यमातून, आणि त्यांनी आमच्याबद्दल कधीच असा विचार केला नाही, म्हणून कंटाळून आम्ही लोक शिवसेनेत पुन्हा आलो. फोडण्या बिडण्याचा काही प्रश्नच नव्हता, ते स्वतःहून आलेले आहेत. आणि म्हणून मी म्हटलं ना की त्यांना, मी त्यांचं नाव घेऊन माझं तोंड खराब करू इच्छित नाही, त्यांना सांत्वनाची गरज आहे आणि त्यांच्या मनाला कोणत्या तरी पक्षात शांती लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. शिवसेनेची पर्यायाने उद्धव ठाकरे यांची ही मोठी खेळी असल्याचं बोललं जात आहे. नारायण राणे यांनी शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली टीका हवेत विरते न विरते तोवर नारायण राणे यांच्या निष्ठावंताला शिवसेनेत आणत उद्धव यांनी काहीही न बोलता प्रत्युत्तर दिल्याचं मानलं जात आहे. एवढंच नाही तर अजून काही काँग्रेसची बडी नावं आपल्या संपर्कात आहेत, शिवसेनेत येण्यास उत्सुक आहेत, असा गौप्यस्फोट शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनी केला आहे. शिवसेना भाजप महायुतीला प्रचंड असं यश मिळालंय, त्यामुळे अनेक काँग्रेस राष्ट्रवादी इतर मनसे या पक्षातले लोक शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत. ही प्रक्रिया मला वाटतं विधानसभा निवडणुका पार पडेपर्यंत सुरू राहील. अपेक्षा भंग झाला आहे आणि नुकताच कोकणातल्या जनतेने त्यांचा पराभव केला, त्या पराभवाच्या धक्क्यातून ते अद्याप बाहेर आलेले आहे नाहीत आणि म्हणून त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं दिसतंय. रवींद्र फाटक यांच्या शिवसेना प्रवेशाने काँग्रेसला फारसा फरक पडत नाही असं जरी काँग्रेस नेते म्हणत असले तरी काँग्रेसच्या पायाखालची जमीन सरकली यात शंकाच नाही. ठाण्यातले एकूण 7 नगरसेवक शिवसेनेत दाखल झाल्यानं पक्षाला हा फार मोठा फटका आहे. रवींद्र फाटक आणि 7 नगरसेवकांच्या या निर्णयामुळे ठाणे महानगरपालिकेतली सगळी समीकरणं बदलणार आहेत. या लाटेत ठाणे महानगरपालिकेत एकहाती युतीची सत्ता राहणार आहे. दरम्यान रवींद्र फाटक यांच्या या पक्षप्रवेशाने जितकी काँग्रेस संकटात आहे तेवढी चिंता ठाण्यातल्या जुन्या जाणत्या शिवसैनिकांनाही आहे. आर्थिकदृष्ट्या भक्कम नगरसेवक शिवसेनेत आल्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेतले निष्ठावंत बॅक बेंचवर फेकले गेलेत. आमदार की रवींद्र फाटक यांच्या गळ्यात पडणार यात आता कोणतीही शंका नाही, त्यामुळे नरेश म्हस्के, अशोक वैती, आनंद तरे हे जुने शिवसैनिक नाराज झाल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगते. एवढंच नाही तर खुद्द शिवसेना जिल्हाध्यक्ष आणि आमदार एकनाथ शिंदे यांच्या वाढत्या ताकदीला ठाणे जिल्ह्यात फाटकांच्या रूपात मोठं आव्हान निर्माण केल्याचीही चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांचं ठाणे जिल्ह्यात चांगलंच वर्चस्व आहे, त्यांच्या वर्चस्वाला धक्का लागेल अशीही शक्यता या निमित्ताने व्यक्त केली जात आहे. दरम्यान नारायण राणे पुन्हा कोकणात पत्रकार परिषद घेणार आहेत. आजही जर त्यांनी पुन्हा टीका केली तर आता कोणत्या राणे निष्ठावंताला शिवसेनेत घेऊन उद्धव प्रत्युत्तर देणार हे लवकरच समजेल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.